आमच्या घरात वाकून बघण्यापेक्षा तुमचं आणि यशोदाबेन यांचं काय झालं होतं असा थेट सवाल धनंजय मुंडे यांनी भर सभेत पंतप्रधान मोदी यांना केला. जर तुम्ही आमच्या नेत्यांच्या घरापर्यंत जात असाल तर माझ्यासारखा तरुण कार्यकर्ता तुमच्या घरात घुसू शकतो असा इशारा मुंडेंनी दिला आहे. त्या हेमंत करकरेला साध्वी प्रज्ञा म्हणते की मी श्राप दिला म्हणून तो मेला, आणि इकडे मात्र देशाचे प्रधानमंत्री शहीदाच्या नावावर मत मागतायत. आणि त्यात भारतीय जनता पार्टीने साध्वी प्रज्ञाला काँग्रेसचे दिग्विजय सिंग यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. अरे किती लबार बोलताल तुम्ही देशाच्या जनतेला.